हे भावांनो आणि बहिणींनो, तर झालेली आहे दुपार आणि मी आत्ता रेडी झालो आहे. आणि आता मी पहिला जातो आहे आपल्या नानाच्या इथं. तिथं जाऊन पहिला दर्शन घ्यायचं आपल्याला. ही शिवानी दीदी. अरे ग, जेवायला तर नाही घेतला? चटणी बनवतो का पाची? नाना दर्शन घे दादा. झालेलं आहे दर्शन करून आणि आपल्या इथं आता रस्त्याचं काम चालू आहे सगळा. या बघा, आणि आपले रोनी शेटचा मेडिकल. झोपेशी उठून आलेस कर अंगणात आवलास वाटतं अजून. मेडिकल वाली पण आदिवासी आहेत रा अर्धी. चला तर आता रस्ता बनवतात जादूवालीला. तर चला आता चाललो जादूंची तर परत. जादूवालीचा शिगडी घ्यायला जादूला दिले. जादू किती वाजता या? मा चल, मग आताच येतो मी. नाही टाकणार. चला आता चाललो जादूंची तर बघू आता कसा काय त्यांची. तर किती काय झाले? पूजा येणार आहे सत्यनारायणाची? कारण लास्ट वर्ष आहे का गणपतीचा? नाही ना. ठीक आहे, आलो लय जादूंची तर. आणि बघा हे पोऱ्याचं लगीन झाले आणि पोऱ्या झाला. पण याने काय आम्हाला पेड ना काहीच दिला नाही ना पार्टी ना काहीच दिला नाही. हा याला का बोलायचं याला? जादूंचा पप्पा भारी आहे ना रे. चिंता नाही, सजवले भारी. चला अजून यांचं काय झालं नाही. पूजा बिजा मांडून जेवायला इकडं बनवताना वाटतं. हा इकडे जेवायचं काम चालू आहे. जादू महिन्याला किती? 30,000 कमवत असं ना तू? लाख रुपये. 20,000 कमवायची सवय नाही जादूला. चला आता भेटतो नंतर मी डायरेक्ट तुम्हाला जेवताना. झालेली आहे सर्व तयारी, पूजा वगैरे मागून झालेली आहे. आता पूजा साधी तुम्हाला दाखवतो. तर ते पूजा झाली तर जेवण आहे. मग काय ते बघू मला सांगतो नंतर दाखवतो. त्याला सिलेंडर घ्यायला, सिलेंडर घ्यायला जादू शेटच्या बरोबर. जादू शेट आपल्याला एका बोटाने भरलेला सिलेंडर उचलून दाखवणार. बोललो मी आता, तू मग कशा बोललास ना. चल मग जरा दाखव जादू. उचल जादू. हा लागला बहीण. सॉरी सॉरी, सिलेंडर तर घेतले पण जादूने का एका बोटानं उचलून दाखवला जादू. भरलेला सिलेंडर. माझी हवा टाईट झाली आता, कारण की जादूची गाडी म्हणजे चालो ना म्हणजे. चल जादू, काय बोलते काका? बघतं काका माझ्याजवळ. आता आलो घरी जादूच्या इथनं. आईला आमच्या घरात अंधार अंधार पूर्ण. लाईटी लावता. तर आता आपल्याला रेडी व्हायचं इकडं पण अंधार. तर रेडी व्हायचं आहे कारण की सुमिता सोबत जायचा देवबागाला. तीनच्या ठिकाण जायचा, 5 दिवसाचं करून यायचं पटकन. आणि मग तिथनं आपण जाणार जिनलकडे आणि सियाकडे. तर चला आता रेडी झालं, भेटतो तुम्हाला. तर आता मी आलेलो आहो सुमिताच्या इथं. आणि सुमिताच्या इथं पण गणपती आहेत मला आज समजले. बघा ये बाई साप. आणि यो ई बघत. तुझं नाव का? हाय बोला. हाय हाय. बघा ये बॉय तो अजून तयार होता.
मला आता बऱ्याच जागेवर जायचं, तर तो आलो तुम्हाला दाखवतो. लाई हो रेडी होऊन कौशा टाटाकर टाटाकर ए मायरा टाटाकर टाटा क बसू चाललो मी बस कुठं आता हो चाललो. मग तू येशील ना कोल्याला आमची तर आईस्क्रीमचं दुकान आमच्या समोर येशील क दाखवू दुकान घरा गेला दाखवेल तडा. तर आता आम्ही आलेलो आहे वलवली गावात. वलवली गाव पेक रास लांब वल्लभच्या पुढं वैतागलो आणि आता आम्ही तिथे डायरेक्ट गेलो की तुम्हाला दाखवतो कसं काय जंगल दाखव जंगल युट्यूबला थोडी सीधा कट कर रे मी कट करे रस्ता खराब आहे ठीक आहे रास भारी रस्ता काही वाटत नाही आम्हाला फक्त शक्य रस्ता आहे फक्त गाडी वरती घालती वरती घालती खड्ड्यातनं जाते गावाडून. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत वलवली गाव वलवलीला दाखव नाही हिच्या घरी आम्ही वळलेलो आहो. नाद ब्लॉग बघतो माझी म्हणजे फेमस झालो मी पनवेलपर्यंत ब्लॉग आले म्हणजे फेमस आहे एकदम. आता चला सगळे ब्लॉग बघतो खाता वाता स्वतःलाच बघायला आलं असू येत. तुम्हाला दोन जुडवादा करताव होलका कोण कोण आहे गाता अशा बाजूला करता त्यांना दोघांना हे तू इकडे तुझं नाव का तुझं नाव काय दोघी अशा रावा अरे इकडे बघा दोघी तुझं नाव काय अशा गोल गोल फिरा इकडून तिकडून थांब आपण एक लिहिला कॅमेरामॅनची इथं त्याला कॅमेरामॅन नाव ठेवले माझ्या पब्लिकने सांगले आत्या लाजली पलाली कॅमेरामॅन ना लाज कॅमेरामॅन माहित आहे ना चपली उगाचा ट्रॅकिंग ला मलंगडला चपली उगायला वरती ना बाबा अरे आम्ही सगळेच नाही वरती जायचं मग निघू तसं नाही यांचं प्लॅन झालं जायचं इच्छा जायचं डोंबिवलीला पहिले घरा गेलो तर आता मी आलेलो आहो विनायकच्या इथे विनायक इकडे आहे तू जाऊ नको तुलाच मेन दाखवायचं डायरेक्ट जेवायला बसलो आणि तुम्हाला दाखवतो पाया बिया करून झालेला आहे आमचा सगळा कारण की मी घाई गायतलो एकदम याने घाई केली माझ्या मागं ये ये लवकर ये आणि यो एक चला तर आता मी जेवताव लाईक करो फॉलो करो लाईक करो फॉलो करो नाही फॉलो कुठे इंस्टावर ना सबस्क्राईब करो सबस्क्राईब करो हां ठीक आहे चालेल तुम्हाला काय बोलायचं आहे लाईक करा भावानो कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जेवायला लोणचं खायला या आणि जेवायला या. तू काय बघतोय यायचा डायलॉग झालेलं आहे आमचा सगळा करून ना जितेश म्हणजे जेवण वगैरे झाला दिशा ना आता आम्ही चाललोय 90 feet मित्र मित्र आम्ही तिघ अजून मागचे दोन जण दिसले नाहीयेत बघू ते येत आहेत का चला तुम्हाला 90 feet ला भेटतो मस्त चाललोय आम्ही 90 feet ला ये आनिश राजेश यश विनायक आणि माझा भाऊ आत्याचा मुलगा सिद्धेश तर चला आता 90 feet ला जातोय आम्ही आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि अनिश व्हॉट्सअप 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 ये बॉय तू गाडी चालव पुढे बघू नका कोणी मागे बघू नका मागे बघू नका रे सगळं दिसाल टेन्शन घेऊ नका तुम्ही ये बॉय आता आम्ही आलेलो 90 feet ला आणि सर्व आम्ही बघा इथे काय खबर मी घेतलाय अंजीर शेख
याने घेतले बटरस्कॉच फालुदा मिश घेतला याने मँगो मँगो याने पण मँगो आणि मँगो आता आम्ही खाताव आणि मग नंतर तुम्हाला भेटाव काय रे घरानं आपली गाई आपने लाडले बच्चे को भी गिलाई चोको बाय पाच रुपये में दो पाच में एक दस में तीन दस में तीन लिलो पुदीना चला तर आता खातो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला साडेबारा झाल्या आणि मी आता आलो प्रभातचे इथं आणि प्रभात नाही प्रभातचे नाना संचिता हो घराच्या बाजूला प्रभात माझ्यावर बघ या रिपब्लिक तू किती वाजला किती वाजला तीन वाजल्या आणि मी दादूंची इच्छा आता घरात चालल्या आणि परत आज 600 रुपये हरलेला चुकी गेली जागून 500 रुपये लपून ठेवलेलं पाकिटान महिनं 3-4 महिने झालं ती पाकिटान होतं ते पण बाहेर काढून एरी गिरी गेली ना आता चला चालो घराय जादू चल चाललो चला आता जातो घरी मम्मीला कॉल करावं लागेल कारण की नाही आता झालेत वांदे माझे चला बघू घराचे आलो घरी मम्मीने दरवाजा खोलला मम्मीला कॉल केलेला 3:30 वाजले आणि मम्मी कशी एकदम म्हणजे लगेच उठते तिचं लक्षात असतं ना मी आलो ना वगैरे तर अशी किती वाटते तर लगेच उठली दरवाजा खोलला तर चला आता मी ब्लॉग करतो एंड नक्कीच ब्लॉग आवडला असेल नेहमीसारखं एवढंच सांगेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा अजून भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर आजच्यासाठी गुड नाईट टेक केअर लव्ह यू बाय बाय.